रीयूज रिपीट अपसायकल हे टर्म्स खूप ऐकले असतील ना तुम्ही, पण याचा तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने यूज करू शकता तुमच्या संग्रही असलेल्या गोष्टींचा पुन्हा वापर करायला नव्याने. असंच एक एक्झाम्पल आज मी तुम्हाला सांगणार आहे. अनेकदा आपल्याकडे सिल्कचे चांगले दुपट्टे असतात जे आपण बरीच वेळा घालतो, बरीच महिने वर्ष घालतो आणि त्याच्याबरोबरचा ड्रेस खराब होतो पण दुपट्टा चांगला राहतो. अनेकदा आपण त्या दुपट्ट्यावर अजून दुसरा ड्रेसही बनवतो आणि तो ड्रेसही आपला खराब होतो पण दुपट्टा मात्र आहे तसाच राहतो. अशा दुपट्ट्यांचा तुम्ही काय करू शकाल, रियूज कसा करू शकाल हे एक ऑप्शन मी तुम्हाला दाखवणार आहे. हा एक सिल्कचा कांथा दुपट्टा आहे. हे सिल्क जे आहे हे मलबरी सिल्क आहे, हे पातळ सिल्क आहे. याच्यावरती तुम्ही बघू शकता हा येल्लोवरती व्हाईट कांथावर केलेलं हे काम आहे. या दुपट्ट्यावर ऑलरेडी दोनदा ड्रेस बनवून झालेला आहे आणि हा महागाईचा दुपट्टा आहे, चांगल्या कंडिशनमधला दुपट्टा आहे जो नुसता पडून आहे. आता आपण या दुपट्ट्याचा जर कुर्ती किंवा शॉर्ट टॉप करायचा ठरवला तर कदाचित तो टिकणार नाही, कारण हा दुपट्टा हा पातळ आहे. अनेकदा दुपट्ट्याला जे कापड वापरलं जातं ते खूप स्टर्डी नसतं, त्यामुळे खूप फिटिंगचा आपण एखादा टॉप शिवला किंवा कुर्ती शिवली तर ती कदाचित टिकणार नाही. मग अशा वेळेला या दुपट्ट्याचं काय करायचं? अनेकदा या दुपट्ट्याची रुंदीही कमी असते, म्हणजेच विड्थ कापडाचा पन्हा हा पण कमी असतो. अशा वेळेला तुम्ही याचा अगदी सोपा उपाय म्हणजे कफ्तान करू शकता. आता ह्याच दुपट्ट्याचा तुम्ही बघू शकता मी हा असा कफ्तान केला. या कफ्तानला अतिशय कमी शिवायला लागतं. गळ्याचा तुम्ही शेप द्या आणि तुमच्या फिटप्रमाणे फक्त साईडनी ही एक शिवण घाला. याच्याने होतं हे की याच्यावर कुठेही ताण पडत नाही, कफ्तान फ्लोही असतो, याला जास्त कुठे कापायला लागत नाही, हँडलिंगही करायला लागत नाही. बस गळ्याचा शेप द्यायचा आहे आणि त्याला एक पट्टी लावायची आणि तुमच्या फिटिंगचा हा कफ्तान रेडी. याला फ्रंटला तुम्हाला जर बॅकला तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही डार्ट्स देऊ शकता थोडा शेप द्यायला, आणि फ्रंटला याला कुठेही दुसरी शिवण मारायची गरज नाही आहे. अशा प्रकारच्या कफ्तानला आतमध्ये तुम्ही वेगळी स्लिप बनवून घ्या. मॅचिंग स्लिप केली तर फॉल आणि कलर हा छान शोभून दिसेल. कफ्तान हा ब्रीझी आहे, तुम्हाला अनेक गोष्टींना तो मिक्स अँड मॅच करायला उपयोगी होऊ शकतो. तुम्ही कफ्तानला क्रॉप्ड पॅन्ट्सबरोबर घालू शकता, कफ्तानला वन पीस ड्रेससारखं घालू शकता, त्याला ड्रेसही करायचं असेल तर छान ॲक्सेसराईजही करू शकता. त्यामुळे घरी पडून राहिलेल्या सिल्कच्या चांगल्या ओढण्या असतील तर त्या जरा बाहेर काढा आणि तुम्हाला या सीझनला स्वतःसाठी ब्रीझी इझी असा लाईट वेट कफ्तान नक्की बनवून घ्या.